सांगलीत शेजारी असणारी आनंद पान शॉपी फोडून अज्ञात चोट्यांनी सत्तर हजार चाळीस रुपयांची चोरी केली याबाबत महादेव दत्तात्रे सूर्यंशी व अठ्ठावन्न राहणार पटेल चौक जामवाडी सांगली यांनी पोलिसात तक्रार दिली आहे त्यानुसार अज्ञात चोट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी यांची पद्माटॉकी शेजारी आनंद पान छॉपी नावानं पानपट्टी आहे सोमवारी त्यांनी अकरा वाजण्याच्या सुमारास पानपट्टी बंद केली होती त्याच रात्री कुठेतरी अज्ञात चोट्यानं पानपट्टीच्या दुकानात प्रवेश करून दुकानातील सिगारेट बीडी तंबाखू बॉक्स आणि रोख रक्कम असा एकूण सत्तर हजार चाळीस रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे याबाबत फिर्यादीनं दिलेल्या तक्रारीनुसार सांगलेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्यांवर घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे